देशात काही महिन्यात लोकसभा निवडणुका होणार असून सर्व पक्षांनी तयारी सुरू केली आहे. राज्यात महायुती ही निवडणूक एकत्र लढणार आहे. यासाठी जागा वाटपाची चर्चा सुरू आहे. जागांचे समसमान वाटप होणार असल्याचे बोलले जात आहे. तर दुसरीकडे आज मंत्री हसन मुश्रीफ यांनी कोल्हापूर लोकसभा लढवण्याचे संकेत दिले आहेत. सध्या कोल्हापूर लोकसभेचे खासदार शिंदे गटाचे संजय मंडलिक आहेत. आज पुण्यात पत्रकारांसोबत बोलताना मुश्रीफ यांनी निवडणूक लढण्याचे संकेत दिले आहेत. आज पुण्यात पत्रकारांसोबत बोलताना हसन मुश्रीफ म्हणाले, महायुतीतील तीनही पक्षांची लोकसभा निवडणुकीसाठी चर्चा सुरू आहे. जागा वाटपाबाबत चर्चा सुरू असून जर माझ्या पक्षाने मला लोकसभा निवडणूक लढण्याची जबाबदारी दिली तर मी निवडणूक लढवेन, असे संकेत हसन मुश्रीफ यांनी दिले आहेत. तर दुसरीकडे मावळ लोकसभेवरून महायुतीमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू असल्याचे दिसत आहे. मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांना अजित पवार गटातील आमदार सुनील शेळके यांनी विरोध सुरू केला आहे. त्यांनी आधी 9 वर्षात काय कामे केलीत हे समोर ठेवावे आणि नंतर निवडणुकीला सामोरे जावावे असं आव्हान शेळके यांनी दिले आहे. त्यामुळे आता या जागेवरून महायुतीत अंतर्गत वाद सुरू असल्याचे दिसत आहे. आता कोल्हापूरच्या जागेवर हसन मुश्रीफ यांनी संकेत दिले आहेत. यामुळे आता महायुतीत जागा वाटपावरून आरोप प्रत्यारोप सुरू असल्याची चर्चा सुरू आहे.